हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातापासून खीर। तर हा माझा एक पातेल्याभर भात उरलेला आहे। तर खिचडी खाऊन फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला आहे, तर मग आज बनवणार आहोत नवीन काही, म्हणजे शिजलेल्या तांदळाची खीर। तर चला आपण बनवूया। तर त्यासाठी मी भात पहिले मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर आता आपण मिक्सरमध्ये भात काढून घेतलेला आहे आणि त्यात टाकणार आहे थोडंसं पाणी आणि हा आपण चांगलं बारीक वाटून घेणार आहोत। तर या प्रकारे आपण वाटण करून घेतलेलं आहे। तर चला आता बनवू। तर मी ती पेस्ट पूर्ण कढईत काढून घेतली आहे, गॅस पेटवला आहे आणि आता आपण त्यात टाकणार आहोत दूध। आवश्यकतेनुसार टाकणार आहोत दूध। तर आता आपल्याला उकळी येत आहे। आपण उकळी आली की त्यावर मध्ये साखर टाकणार आहोत। मी अंदाजेच घेतलेली आहे एक वाटी साखर। आता ही चांगली विरघळू द्यायची आहे आपल्याला। खूप टेस्टी होते ही खीर, नक्की करून बघा घरी, मुलांनाही खूप आवडेल। आपली खीर शिजलेली आहे आणि आपण त्यात टाकणार आहोत थोडेसे ड्रायफ्रूट। मी ड्रायफ्रूटमध्ये घेतलेले आहे किशमिश, काजू आणि बदाम। तर आपण आता झालेली आहे आपली खीर। मी गॅस बंद करते आणि आता आपण त्यात टाकणार आहोत विलायचीची पूड। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, माझ्याकडे होती, मी टाकली। घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली म्हणून। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू अशाच एका नवीन रेसिपीसाठी, तोपर्यंत बाय बाय।